जमिनीच्या वादातून अनेक वेळा वाद होऊन त्याचं रूपांतर गुन्ह्यात होण्याचे अनेक प्रकार घडले आहेत तळोजा येथील घोट गावात पन्नास वर्षीय निवृत्ती पाटील यांच्यावर त्यांच्या सख्ख्या भावासह दोघांनी कोयत्यानं वार करून त्यांची हत्या केली हत्या करून फरार झालेल्या तिघा बापलेकांपैकी चोवीस वर्षीय मनोज बाळाराम पाटील याला तळोजा पोलिसांनी अटक केली आहे मात्र बाळाराम पाटील व त्याचा दुसरा मुलगा नितीन पाटील हे दोघे अद्याप फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे घोटगावात राहणारे मृत निवृत्ती पाटील व त्यांचा मोठा भाऊ बाळाराम पाटील व त्यांची बहीण सुनंदा कोळेकर या तिघा भावंडांमध्ये तसेच त्यांच्यामध्ये यापूर्वी देखील भांडणं झाली होती सोमवारी सायंकाळी सुनंदा कोळेकर निवृत्ती पाटील व त्यांचा मुलगा निरंजन पाटील हे तिघेही घोटगाव पिंपळपाडा येथील चाळीसाठी बोरवेलच्या पाईपलाईनचं काम करत होते त्यावेळी कोयता घेऊन गेलेला बाराम पाटील मनोज पाटील आणि नितीन पाटील या तिघांनी त्यांना बोरवेलच्या पाईपनंच काम करण्यास विरोध केला या भांडणामध्ये बाराम पाटील यानं लहान भावाला मारहाण केली तर त्याचा मुलगा नितीन याने निवृत्तीचे हात पकडल्यानंतर मनोजनं निवृत्तीच्या डोक्यावर व गळ्यावर कोयत्यानं तीन चार वार करून अमानुषपणे निवृत्ती पाटील यांची हत्या केली होती या हत्येनंतर तिघा बापलेकांनी त्या ठिकाणावरून पसार झाल्यानंतर तळोजा पोलिसांनी तिघा बापलेकांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता तसेच त्यांचा शोध घेण्यासाठी चार पथक वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केले होते त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे आरोपी मनोज पाटील याची माहिती मिळवून त्याला अटक केली आहे मात्र बाराम पाटील व त्याचा दुसरा मुलगा नितीन पाटील हे दोघे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे